मटन खाल्लं असेल, ग्रीन ग्रेव्हीतलं खाल्लं असेल, व्हाईट ग्रेव्हीतलंही खाल्लं असेल, पण हे आहे काळ्या ग्रेव्हीतलं सुकं मटन. नमस्कार, सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत अगदी झणझणीत असं काळं सुकं मटन. खरं तर ही अहमदनगर जिल्ह्यात बनणारी डिश आहे. त्या बाजूला काळं मटन, काळं चिकन असे प्रकार बनवले जातात. तर हे झणझणीत गावरान काळं सुकं मटन कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी इथे मी 1.5 किलो मटन स्वच्छ धुतलंय. आता गावरान पद्धत म्हटलं की मीठ आणि हळदीनं मॅरिनेशन हे आलंच. त्यासाठी आपल्याला हळद थोडी जास्त लागते. इथे मी 2 टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. तर हळद आणि मीठ लावून याला मॅरिनेट करणार आहोत. त्याचबरोबर फोडणीसाठी मी इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हळद आणि मिठाबरोबर तुम्ही हिरवं वाटणही 1 चमचाभर इथे घालू शकता. हे व्यवस्थित आपण मटणाला चोळून घेऊयात. हे व्यवस्थित चोळून झालंय. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तुम्ही हवं तर मॅरिनेट न करताही तुम्ही असंच वापरू शकता. तर अर्धा तास झालाय. एक जाड पातेलं मी गरम करायला ठेवलंय. त्यावर 1/2 ते 1 टेबलस्पूनच तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला बारीक चिरलेला कांदा यावर गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. फोडणीत तेल जास्त नाही घालायचं. कांदा परतून झाला की यामध्ये आपण घालूयात मॅरिनेट केलेलं मटण आणि मग हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांद्यामध्ये. खरं तर आपण हे कुकरमध्येही करू शकतो, पण पातेल्यात केल्यानंतर काय होतं, आपण याला पाणी न टाकता शिजवतो, त्यामुळं मटणाचं स्वतःचं असं छान पाणी सुटतं आणि तेच त्यामुळेच खरं तर मटणाला आणि रश्श्याला छान चव येते. तर आता मी पातेल्यात पहिल्यांदा 1-15 मिनिटं याला मंदाचेवर शिजवून घ्यायचे. त्यासाठी 1 खोलगट ताट मी यावर झाकले. त्यावर 1 ग्लास पाणी घालायचे आणि मंदाचेवर 10 ते 15 मिनिटं शिजवून द्यायचे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. मटणाचं स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे. याच पाण्यामुळं आपल्या रश्श्याला आणि सुक्या मटणाला खरं तर छान चव येते, जी कुकरमध्ये आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागते. तर तुम्ही बघू शकता मटणाचं स्वतःचं असं खूप घट्ट पाणी सुटलं आहे. तर आता मी काय करणार आहे, मला सूप बनवायचं आहे. त्यासाठी मी ताटावरचं पाणी यामध्ये ओतते आहे. हे जे सूप बनतं ते लहान मुलांना पिण्यासाठी अतिशय पौष्टिक असतं आणि मुलं खरंच तर खूप आवडीनं पितात, कारण हे खूप टेस्टी असतं. पण जर तुम्हाला वाटतंय वेळ फार जातोय, तर तुम्ही काय करू शकता, हे असंच मटण थोडंसं उकळलेलं पाणी घालून कुकरमध्ये घालून 2 शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता. म्हणजे वेळही वाचेल आणि मटणाची स्वतःचा जो पाणी असतं ते पण यामध्ये आपल्याला मिळेल. तर आता मी पातेल्यातच शिजवणार आहे, त्यामुळं मी परत ताटावर पाणी ठेवते. फक्त मध्ये पळी ठेवायची, म्हणजे काय होतं, मटण उतू जाणार नाही. आणि मंद आचेवर 1-15 ते 20 मिनिटं शिजून देते. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. याला मी मध्ये अधे 5-5 मिनिटाच्या अंतरावर चेक केलं होतं आणि ताटावरचं पाणी मी 2 वेळा घातलं होतं, कारण आमच्याकडे सूप प्यायला खूप आवडतं सगळ्यांना. तर आता आपलं मटणही छान शिजलेलं आहे, सूपही तयार आहे. यातले मी मटणाचे तुकडे वेगळे करून घेते, कारण आपल्याला सुकं मटण बनवायचं आहे त्यासाठी. तर आपले मटणाचे तुकडे मी वेगळे करून घेतलेले आहेत. यातले बऱ्यापैकी तुकडे माझ्या घरच्यांनी संपवले पण आहेत. त्याचबरोबर आपलं सूपही तयार आहे. याचा तुम्ही सेम मसाला वापरून रश्श्यालाही वापरू शकता. तर मसाला कसा बनवायचा, त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे सोलून घेतलेत. तर आपल्याला हे डायरेक्ट गॅसवर भाजायचेत कांदे. त्याआधी मी चिरताना खालच्या बाजूला 2 चिरा दिल्यात, म्हणजे कांदा आतपर्यंत छान भाजला जावा म्हणून. तर दोन्ही बाजूंनी आलटून पालटून आपल्याला कांदा गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजून झालेला आहे. मी याला एका डिशवर असंच थंड करायला ठेवते. याचप्रमाणे मी दुसरा कांदाही इथे भाजून घेतलेला आहे. दोन्ही कांदे भाजून झालेत. आता अशाच प्रकारे आपल्याला सुकं खोबरंही भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण आपल्याला दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन ते काळपट होईपर्यंत भाजायचं आहे. इन्ग्रेडियंटची लिस्ट आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे कांदा आणि खोबरं भाजल्यामुळं छान स्मोकी फ्लेवर येतो मसाल्याला आणि वाटणाला. तर इथे अजून आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून काळे तीळ आणि 1 टेबलस्पून पांढरे तीळ. त्याचबरोबर 1 टेबलस्पून खसखसही लागेल. तुम्हाला हवं तर तुम्ही पूर्णपणे पांढरे तीळही वापरू शकता. तर कढईमध्ये पहिल्यांदा आपण तीळ भाजून घ्यायचेत. तीळ भाजताना आपल्याला ते छान फुलेपर्यंत भाजायचेत आणि मध्यमाचेवर भाजायचेत, नाहीतर तीळ करपू शकतात. तीळ भाजून झाले की त्याला काढून घेऊयात.
आणि त्याच कढईत आपण खसखसी भाजूयात। खसखसी अगदी एक मिनिटभर भाजून घ्यायची आहे आणि तीळ आणि खसखस आपण ताटामध्ये थंड करायला ठेवूयात। तोर आपण भाजलेला कांदा आणि खोबरं याचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे वाटण करताना सोपं जाईल, पटकन वाटण बनेल। तर मी खोबऱ्याचे असे स्लाइस करते, त्याचबरोबर कांदाही आपल्याला अगदी ओबडधोबड कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपलं कांदा आणि खोबरं चिरून झालंय। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा सुके मसाले वाटूयात, तीळ आणि खसखस। तीळ आणि खसखस वाटून झालं की त्यामध्ये आपण घालूयात 15-20 लसणाच्या पाकळ्या, 1-1.5 इंच आलं त्याचे मी बारीक तुकडे केलेत आणि 1 मुठभर कोथिंबीर। हे चारही आपण व्यवस्थित वाटून घेऊयात। अर्धवट वाटून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालू, म्हणजे फाईन पेस्ट बनेल। पाणी घालूनही याला व्यवस्थित वाटून घेऊयात। तर अगदी फाईन अशी पेस्ट तयार आहे, याला मी एका बाउलमध्ये काढते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं आणि कांदाही वाटून घ्यायचा आहे। खोबरं आणि कांदा वाटताना यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू, म्हणजे याचीही छान पेस्ट बनेल। तर खोबरं आणि कांदा वाटून तयार आहे, अगदी स्मूथ अशी पेस्ट मी बनवून घेतली आहे। यालाही आपण ज्या बाउलमध्ये आपण लसूण खोबरं वाटलं होतं त्याच्यातच वाटून घेऊयात, काढून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली काळं वाटण तयार आहे। आता कढईवर घेऊयात 3 टेबलस्पून तेल आणि त्यावर आपण हे वाटण छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। मध्यम ते हाय फ्लेम करत करत आपल्याला हे वाटण भाजायचं आहे तेलामध्ये छान। तर आता अर्धवट भाजून झालं की यामध्ये मी बाकीचे मसाले ॲड करणार आहे, म्हणजे 1 टेबलस्पून लाल तिखट आणि 2 टेबलस्पून काळा मसाला। हे दोन्ही मसाले आपण या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता याला चांगलं तेल सुटू लागलेलं आहे, याची क्वांटिटीही कमी झाली आहे कारण मसाला चांगला भाजला आहे। यामध्ये आपण मटणाचे तुकडे घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही हवं तर या ठिकाणी थोडं चाखून बघू शकता, तुम्हाला वाटल्यास तुम्ही मीठ ॲड करू शकता। आता यामध्ये मी ज्या बाउलमध्ये मटणाचे तुकडे होते तोच बाउल धुवून 1/2 कपभर असं पाणी घातलेलं आहे। मी शिजतानाच भरपूर मीठ घातल्यामुळं आता मीठ घालण्याची गरज नाही आहे। यामध्ये घालू 1/2 चमचा गरम मसाला आणि मसाला घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून 5-7 मिनिटं याला छान शिजून द्यायचं आहे। 5-7 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं मटणाला छान तेल सुटलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करूयात। तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते, तर आपलं झणझणीत असं सुकं काळं मटण तयार आहे, याला सर्विंग बाउलमध्ये सर्व करूयात। तर दिसतंय ना अगदी छान काळं सुकं मटण आणि अगदी झणझणीत। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर, तोपर्यंत बाय बाय।